आता बघा, हे खूपच कपाटामध्ये खराब झाल्या होत्या, साड्या आडव्या तेवढ्या पडल्या होत्या। बघा आता मी हे व्यवस्थित करत आहे, आणि आता काही कपडे प्रेस करायचे आहेत माझे, मी कपडे प्रेस करते। प्रांजू आणि स्वप्नील दोघंही बाहेर गेले आहे, रुहीला पण सोबत नेलेलं आहे। चला आता माझे कपडे प्रेस झालेले आहेत, बघा कुडत्या वगैरे प्रेस करून ठेवल्या, साड्या पण थोड्या व्यवस्थित लावलेल्या आहेत, खूपच खराब झाल्या होत्या ह्या। इथे नवीन नवीन साड्या पुरत चोडमार झाल्या होत्या। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता वानघडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। कसे आहात फ्रेंड? ठीक असाल ही अपेक्षा करते। आता दुपारचे 1 वाजलेले आहे। प्रांजू आणि स्वप्नील आणि रुही मगाशीच बाहेर गेलेले आहे। मी आता सर्व कपड्यांची प्रेस वगैरे केली। आज श्रावण सोमवार असल्यामुळे आम्हा तिघांना पण उपास आहे, स्वप्नीलला नाही आहे। तर नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा, साबुदाण्याची उसळ वगैरे केली होती आता। हा फ्रेंड बघा, आम्ही श्रावण सोमवारचं जेवण आहे तिथे जात आहो। माझ्या जे कपड्यांचं दुकान होतं त्या दुकान मालकांकडे आम्ही सगळेच जात आहो, प्रांजू रोही मी सगळेच जात आहो। फ्रेंड म्हणते हा चला आता आम्ही निघत आहो, प्रांजू रुई स्वप्नील, चला मग भेटूया।